आजचं जे काही राजकारण देशात चाललेलं आहे त्याच्यात तत्वज्ञान तत्वबित्व काय दिसतंय कोणाला, ज्याला दिसत असेल तो त्याची त्याला दृष्टी आणखीन दिव्यापेक्षा अतिदिव्य दृष्टी त्याच्याकडे असावी. पण तत्वहीन राजकारण, हे तत्वहीन राजकारण जर चाललं असेल तर ते आपण बंद करू शकणार आहोत का? बंद करायला पाहिजे, कारण नाही तर उपयोग काय मग? स्वातंत्र्याचा उपयोग काय? नुसतं निवडणुका लढणं जिंकणं आणि पद भोगणं आणि तत्वहीन राजकारण करणं, मला नाही वाटत गांधीजीने हे अपेक्षित होतं. म्हणून तत्वहीन राजकारण एक आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा एक प्रकार असतो, नॉलेज और एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर. म्हणजे ज्ञानी आहे पण चारित्र्य नाहीये, उपयोग काय त्या ज्ञानाचा? ज्ञानाबरोबर चारित्र्याच्या सुद्धा गोष्टी, चारित्र्य कसं असावं, चारित्र्यवान म्हणजे आपला देश हा वेल एज्युकेटेड बरोबर आहे पण त्याला चारित्र्य पण असलं पाहिजे. माझ्या देशाचं माझ्या राज्याचं शिक्षण हे असं असलं पाहिजे की त्याच्यावरती संस्कार, संस्कृत सुसंस्कृत, त्याच्यामध्ये संस्कार करताना ज्ञानाबरोबर चारित्र्य सुद्धा हे शिकवलं गेलं पाहिजे की चारित्र्यवान. नाही तर आता या सगळ्या बातम्या आपण बघतोय मग त्याच्यावरती काय रिॲक्शन द्यायची, जे उत्तर प्रदेशमध्ये घडते कुठेही घडू शकते, तर त्याच्यावरती काय द्यायचं, कोण आहे त्याला जबाबदार? तर शिक्षणाबरोबर चारित्र्य हा सुद्धा एक आहे, म्हणजे ज्ञानी आहे पण चारित्र्यही नाही, काय त्याला उपयोग नाहीये. त्याच्यानंतर वेल्थ विदाउट वर्क, म्हणजे कष्टाशिवाय पैसा, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी, म्हणजे नीतीशून्य व्यवहार, तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. व्यवहार चाललाय, व्यवहार झालाच पाहिजे. जसं आता कोरोनाच्या काळामध्ये अर्थचक्र फिरलं पाहिजे, हा व्यवहार आहे, व्यवहार वाढला पाहिजे. पण तो जर का त्याच्यात काही मॉरॅलिटी नसेल, नीती नसेल, तर तो असाही व्यवहार होता कामा नये, हे गांधीजींनी सांगितलं होतं. नंतर गांधीजी म्हटल्यानंतर उपासना आली, पण गांधीजींनी हेही सांगितलं होतं, वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, म्हणजे तुम्ही उपासना करताय, खूप जपजाप्य करताय, सगळं पूजा अर्चा करताय, पण तुम्ही काही त्यागच केला नसेल तर त्याच्या त्या उपासनेचा काही उपयोग नाही. तुम्ही उपासना करा पण ती उपासना स्वतःपुरती न ठेवता जगासाठी किंवा काही लोकांसाठी आपण किती उपयोगी पडू शकतो, काय करू शकतो, लोकांना आपण काय देऊ शकतो, हा एक विचार हा फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक सांगितलं होतं, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, म्हणजे सायन्स आहे, विज्ञान, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान सगळं आहे, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी म्हणजे काय? की चंद्रावरती पोहोचलो पण इकडे प्यायला पाणी नाही, चंद्रावरती पोहोचलो पण गरीबाच्या घरात दिवा नाही, काय करायचं या तंत्रज्ञानाचं, या विज्ञानाचं करायचं काय? चंद्रावरती गेला, चंद्रावरती पाणी, म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की आपण काय नेमकं करतो? मंगळाचा वेध घेतो आपण, मंगळावरती माणूस आहे का ह्याचं आपल्याला एक प्रश्न पडलेला असतं. मंगळावरती जीवसृष्टी आहे का, मंगळावरती पाणी आहे का, मंगळावरती माणूस आहे का, हे एका बाजूला शोधतो आणि दुसरे इकडे लग्न जमवताना याच्या पत्रिकेत, म्हणजे माणसाच्या पत्रिकेत मंगळ आहे का बघतो, म्हणजे तिकडे मंगळावरती माणूस आणि इकडे माणसाच्या पत्रिकेत मंगळ, हे काय टोकं जुळवायची कशी? हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आणखीन महत्वाचा, अतिशय महत्वाचा जे सातवं त्यांनी म्हटलेले आहे, प्लेजर विदाउट कॉन्शियस, म्हणजे विवेक रहित आनंद, दुसऱ्याच्या वाईटावरती हसणं, दुसऱ्याच्या वाईटावरती हसणं, चला कसा हा कसा तो पडला बघा कसा, नाही हे असा हा आनंद, हा आनंद नसोही विकृती आहे. तर अशी ही काही सगळी मूल्य त्यांनी सांगितलेली आहेत. मला असं वाटतं सुनीलजी कदाचित ही मूल्य सुद्धा तिकडे सांगितली गेली असतील, पण ही मूल्य ही केवळ सेवाग्रामच्या दारावरती न ठेवता या मूल्यांचा प्रसार करणं म्हणजेच गांधीजींच्या विचारांचा प्रसार करणं आणि गांधीजींना खरं वंदन करणं, अभिवादन करणं आणि त्यांची आठवण ही आपल्या हृदयात जपणं हा एक फार महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण करता आहात. त्या निळकंठाची सुद्धा तुम्ही एक निवड केलेली आहे. हा निळकंठ पक्षी माझा सुद्धा खूप आवडता आहे आणि तो जेव्हा पंखाची हालचाल करतो तेव्हा ते जे काय एक बघण्यासारखं दृश्य असतं हे ज्यांनी बघितलंय त्यालाच माहिती आहे. असो आज या निमित्ताने आपण आपल्या परीने जे जे काही करता येणे शक्य असेल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी एक शपथ जरी घेतली तरी गांधीजींना आणि लालबहादूरजींना ती खरी वेगळी आदरांजली आणि ते एक वंदन ठरेल. सर्वांना ज्यांचे ज्यांचे हातभार या कार्याला लाभले त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.